नमस्कार आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला विषय आहे रक्तविकार कारणे आणि उपचार यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलं आहे तर स्वागत करूया डॉक्टर रिया बालीकर यांचं नमस्ते नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत आहे डॉक्टर रिया बालीकर या एम बी बी एस एम डी असून गेल्या दहा वर्षांपासनं रक्तविकार आणि रक्त कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे डी एन बी हिमॅटोलॉजी यासाठी राष्ट्रपती पुरस्कार आणि सुवर्णप्रदत यांना प्राप्त झाले आहेत बोन मॅरो ट्रान्सप्लांट यामध्ये यांचा विशेष अभ्यास आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या चर्चेकडे वळूया मॅम आजचा आपला जो विषय आहे त्या अनुषंगाने रक्तविकार म्हणजे नेमकं काय का आणि त्यावर चर्चा करणं किंवा बोलणं एवढं गरजेचं का बरं आहे रक्तविकार नेमके काय असतात रक्तविकार किंवा ब्लड डिझॉर्डर्स म्हणजे काय आपल्या रक्तात चार प्रकारचे घटक असतात एक असतं आर बी सी म्हणजे रेड ब्लड सेल दुसरं असतं डब्ल्यू बी सी म्हणजे व्हाईट ब्लड सेल तिसरं असतं प्लेटलेट्स आणि चौथं असतं प्लाझ्मा यापैकी कुठल्याही घटकात जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत त्यांना आम्ही रक्ताचे विकार म्हणतो उदाहरणार्थ सपोज आर बी सीमध्ये मेजर कुठले प्रॉब्लेम झाले जेनेटिक तर त्याचं एक एक्झाम्पल राहील सिकल सेल डिझीज त्याचं अजून एक एक्झाम्पल राहील थॅलेसेमिया डब्ल्यू बी सी किंवा व्हाईट ब्लड सेल्स ह्याच्यात कुठला प्रॉब्लेम झाला ते बदल तर त्याच्यामुळे निर्माण होतात ब्लड कॅन्सर्स आणि ब्लड कॅन्सर्सबद्दल तर सगळ्यांनी ऐकलंच असेल आणि आजच्या काळात असं झालं आहे की हे जे आजार आहेत ब्लड रिलेटेड स्पेशली ब्लड कॅन्सर्स यांचा प्रमाण एवढा जास्त वाढला आहे की याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं झालं आहे बरोबर आणि मॅम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर किंवा त्याच्या स्वास्थ्यावर रक्तविकारामुळे काय परिणाम होतो आता एकच तुम्ही जसं भरपूर रक्ताचे वेगार असतात जसं प्लेटलेट कमी झाल्यामुळे ब्लिडिंग होऊ शकतं हे ब्लिडिंग एवढं जास्त होऊ शकतं की इंटरनल ब्लिडिंगमुळे जसं ब्रेनमध्ये ब्लिडिंग झाली किंवा पोटात जर ब्लिडिंग झाली तर पेशंटचा जीवही जाऊ शकतो दुसरं आहे म्हणजे सोपं जर आपण एक प्रॉब्लेम घेतला अनिमिया अनिमिया काय आणि हे सगळ्यांनाच माहीत असेल अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं तर आम्ही भरपूरदा असं बघतो की मुलं असतात बाया असतात ज्यांचं हिमोग्लोबिन क्रॉनिकली सहा असतं सात असतं आणि त्या म्हणजे सिम्टम्स ह्याचे काय असणार लक्षण त्यांची पूर्ण क्वालिटी ऑफ लाईफ याच्यामुळे सफर होते जसं सपोज एक बाळ आहे पाच सहा वर्षाचं आणि त्याचं जर हिमोग्लोबिन क्रॉनिकली सहा सात आहे तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही मेंदूला व्यवस्थित ब्लड सप्लाय न पोचल्यामुळे मेंदूचं डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार नाही अभ्यास करण्याची क्षमता कमी होणार एक लेडी जर असेल प्रेग्नंट लेडी फॉर एक्झाम्पल तुम्ही हे घ्या तर प्रेग्नन्सीमध्ये जर हिमोग्लोबिन कमी आहे तर त्याच्यामुळे भरपूर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात पी पी एच नावाचे प्रॉब्लेम्स बी पी वाढणं ब्लिडिंग होणं प्रेग्नन्सीमध्ये बाळाची ग्रोथ न होणं हे सगळे फक्त हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होऊ शकतात तर असे किती कितीतरी आजार आहे रक्ताचे तर आपण आपल्याकडे जेवढा वेळ आहे जेवढे आपण कवर करू शकतो ते आपण कवर करू कारण हा एक विषय आहे जो मी म्हणणार स्लाईटली अनटच्ड आहे आणि हे जे टॉपिक्स आहेत डे टू डे लाईफमध्ये खूप आपलं सगळं क्वालिटी ऑफ लाईफ हे अफेक्ट करतात म्हणजे पूर्ण रुटीन आहे लाईफस्टाईल आहे हो। किंवा एक जे निरोगी स्वास्थ्य जीवन आहे हो। त्याला सगळ्याला डिस्टर्ब करतात रक्त करता करता रक्तविकार होण्यामागचं नेमकं का कारण काय म्हणता येईल आणि समजा रक्तविकार झालं तर शरीरात कुठले बदल किंवा कुठली लक्षणं दिसून येतात आता आ, ते अगेन डिपेंड करेल की कुठलं घटक आपलं कमी झालं आहे तर सर्वप्रथम आपण हिमोग्लोबिन घेऊ किंवा आर बी सीचे प्रॉब्लेम्स हिमोग्लोबिन कमी होणं ह्याचे लक्षण काय असणार तर थका थकवा वाटणं असं वाटणं काम करायची इच्छा न होणं मेंदूला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे डोकं असं क्रॉनिक डोकं राहणं आणि कुठल्याही कामात लक्ष न लागणं आणि हिमोग्लोबिन सपोज भरपूर कमी झालं म्हणजे हिमोग्लोबिन आता नॉर्मल बारा असतं तर ऐवजी जर हिमोग्लोबिन सातपेक्षा कमी जर झालं तर मग त्याच्यामुळे हार्टवर प्रेशर येतो तर थोडंसं आपण चाललं की धाप लागणं छातीत दुखणं हे सगळे याचे लक्षण आहेत आता हिमोग्लोबिन किंवा अनिमियाचे कारण आपण बघू सर्वप्रथम आपल्या देशात आ, कारण आहे न्यूट्रिशनल म्हणजे जेवण जेव्हा आपण बॅलन्स्ड डायट घेत नाही म्हणजे आपल्या जेवणात सपोज आयरन बी ट्वेल हे सगळे एलिमेंट्स जे ब्लड फॉर्मेशनसाठी गरजेचे आहेत हे जर एलिमेंट्स आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित नाही आहेत तर याच्यामुळे अनिमिया होऊ शकतं तर अनिमियामध्ये सेवंटी पर्सेंट कारण न्यूट्रिशनलच असतं आयरन किंवा बीट्वेल डेफिशियन्सीमुळे दुसरं असतं लेडीजमध्ये कधी कधी मेन्स्ट्रुएल ब्लड लॉस हेवी होणं किंवा ब्लिडिंग कुठून होणं त्याच्यामुळे रक्त कमी होऊ शकतं आता हे झाले सोपे कारण भरपूरदा मी बघतो की कॅन्सर याचं पहिलं प्रेझेंटेशन असतं अनिमिया किंवा पहिलं प्रेझेंटेशन असतं प्लेटलेट कमी होणं तर अनिमिया हा म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणं हे कॅन्सरचंही पहिलं लक्षण असू शकतं तर भरपूर कारण असतात आणि त्यातलं मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल आहे बट डेंजरस पण कॉजेस आहेत जसं कॅन्सर म्हणा किंवा इवन ब्लड कॅन्सर्स कॅन प्रेझेंट विथ अनिमिया हे कारण असू शकतात सेकेंड आहे डब्ल्यू बी सीज तर डब्ल्यू बी सीज कमी होऊ शकतात आणि वाढू शकतात कमी कधी होतात जेव्हा बोन मारो बोन मारो हा एक अव्यय आहे जिथे ब्लड सेल्स सगळे आपले तयार होतात तर जेव्हा डब्ल्यू बी सीज बोनमारोमध्ये व्यवस्थित तयार होत नाही आहेत ह्याला आम्ही म्हणतो अप्लास्टिक अनिमिया तर त्याच्यामुळे डब्ल्यू बी सी काउंट्स कमी होऊ शकतात आता ह्याचे लक्षण काय असणार एक डब्ल्यू बी सी म्हणजे आपली शरीराची प्रतिकारशक्ती तर डब्ल्यू बी सी कमी झाल्यामुळे इन्फेक्शन्स वारंवार होणं त्याच्यामुळे ताप हे त्याचे सगळ्यात कॉमन लक्षण असतात डब्ल्यू बी सी जसे कमी होतात तसे वाढूही शकतात जसं ब्लड मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स डब्ल्यू बी सी काउंट्स वाढतात तर नॉर्मल डब्ल्यू बी सी काउंट असतं आपलं चार ते अकरा हजार अकरा हजारपेक्षा जेव्हा ते भरपूर जास्त प्रमाणात वाढतात आयदर इन्फेक्शनमुळे वाढू शकतात पुन्हा किंवा कॅन्सरमुळे वाढू शकतात आता ह्याचे लक्षण काय असणार ते आपण पुढच्या आपल्या क्वेश्चन्समध्ये होपफुली आपण ब्लड कॅन्सर कव्हर करणार त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये आणि तिसरं घटक आहे एक प्लेटलेट आहे आणि प्लाझ्मा तर ह्याच्यात जर प्रॉब्लेम्स होतात त्याचं लक्षण राहतं ब्लिडिंग आणि मॅम तुम्ही जे रक्तविकार सांगितले त्याची काही लक्षणं समजा शरीरात दिसली तर डॉक्टरांकडे गेल्यावर याचं निदान कशा प्रकारे केलं जातं हो आ, सर्वात प्रथम डॉक्टर तुमची हिस्ट्री घेणार की तुम्हाला नेमकं काय काय प्रॉब्लेम्स आहेत जसं काही लक्षण असतात जसं पेशंटने सपोज म्हटलं की माझं वजन खूप जास्त कमी होत आहे तर तो कॅन्सरचा एक लक्षण असू शकतो तर डिटेल्ड एक हिस्ट्री घेऊन मग तुम्हाला डॉक्टर तपासणार बघणार की कुठे काही गाठी आहेत का लिवर आणि स्प्लेनमध्ये काही सुजन आहे का कुठे हे सगळं बघणार गाठी म्हणजे लिम्फ नोड्स जे लिम्फ आपले ग्लँड्स असतात त्याच्यात स्वेलिंग असणं हे कॅन्सरचं पहिलं लक्षण असू शकतं आणि त्याच्यानंतर डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट ॲडवाईज करणार ब्लड टेस्टमध्ये आम्ही नॉर्मली सी बी सी करतो मायक्रोस्कोपमध्ये आम्ही ब्लड बघतो की ह्याच्यात काही कॅन्सर सेल्स आहे का किंवा रक्त कमी होण्याचं कारण ऑब्वियस मला कुठून कुठे समजतो आहे का नंतर मग नेक्स्ट लेवलचे टेस्ट असतात ज्यामध्ये आम्ही निदान करायचा प्रयत्न करतो की हे कशामुळे होत आहे तर ह्याच्यात कधी ब्लड टेस्ट असतात आणि एक स्पेशल टेस्ट आमच्या ह्याच्यात असतं बोनमारो बोनमारो म्हणजे हाडामधून आम्ही थोडंसं रक्त काढतो आणि एक छोटीशी बायोप्सी काढतो आणि त्याच्यामधून स्पेशल टेस्ट होतात डिपेंडिंग ऑन कुठलं इंडिकेशन आपल्याला डिटेक्ट करायचं आहे आणि कधी कधी आम्ही सी टी स्कॅन सांगतो पेशंटला आता स्पेशल इमेजिंग टेक्निक्स अवेलेबल आहे जसं की पेट सी टी स्कॅन ज्याच्यात आम्हाला एक्झॅक्टली दिसतं की कॅन्सर आहे का आणि जर का आहे तर तो एक्झॅक्टली कॅन्सर कुठे आहे तर कंडिशन बघून डॉक्टर आपल्याला व्यवस्थित जे टेस्ट करायचे आहेत त्याच्याबद्दल माहिती लक्षणानुसार डॉक्टर हो, सजेस्ट करतील कुठली टेस्ट करायला हवी बरोबर आणि मॅम जसं वयानुसार लहान मुलं आहेत किंवा मोठे आहेत आणि स्त्री पुरुष यांच्या अनुसार रक्त विकार हे वेगवेगळे आहेत का मॅक्सिमम रक्ताचे जे विकार असतात ते सर्वांना म्हणजे सारखेच होतात फक्त प्रमाण कमी जास्त असतो जसं आता हिमोग्लोबिन कमी होणं तुम्ही बघाल तर आपल्या देशात अराऊंड साठ पर्सेंट महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे आणि जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही हा आकडा बघाल तर ऐंशी पर्सेंट महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं आता मुलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्याचं प्रमाण तेवढा जास्त नाही आहे पुरुषात हिमोग्लोबिन जेव्हा कमी असतं तर आम्ही विचार करतो की कारण पुरुषांमध्ये ब्लड लॉसेस जास्त नाही होत तर ह हा, हा कॅन्सरमुळे होत आहे का यंग जर पुरुष एक आहे तीस पस्तीस वर्षांचा आणि त्यांच्यामध्ये जर हे घटक सगळे कमी झालेत तर आम्हाला विचार करावा लागतो की कॅन्सर वगैरे काही असू शकतं का आता स्त्रियांमध्ये काही काही रोग जास्त कॉमन असतात जसं मी म्हटलं हिमोग्लोबिन कमी होणं बिकॉज ऑफ न्यूट्रिशनल म्हणजे त्यांचं जेवण व्यवस्थित नसतं ब्लड लॉसमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं प्लेटलेट्सचे प्रॉब्लेम्स आम्ही बघतो की महिलांमध्ये थोडं जास्त प्रमाणात असतात आणि ऑटो इम्युन डिझिजेस हे डिझिझेस असे आहेत ज्या महिलांमध्ये जास्त असतात जास्त प्रमाणात प्रमाणात आता कॅन्सर्स जेव्हा आम्ही बघतो तेव्हा प्रत्येक वयग्रुपात जे कॅन्सर्स कॉमन आहेत ते वेगवेगळे असतात जसं ए एम एल नावाचं एक ब्लड कॅन्सर आहे जो नॉर्मली आम्ही साठ वर्षानंतर जास्त प्रमाणात बघतो तेच अजून एक ब्लड कॅन्सर आहे ज्याला आम्ही ए एल एल म्हणतो ते लहान मुलांमध्ये जास्त कॉमन असतं तर आजार तेत असतात बट त्यांचं डिस्ट्रीब्युशन थोडं वेगळं असतं वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये बरं तर मॅम जसं लहान मुलांच्या संदर्भात बोलायचं झालं तर कुठले असे रक्तविकार आहेत की साधारणपणे जास्त प्रमाणात बघायला मिळतात लहान मुलांमध्ये हो तर सगळ्यात कॉमन आम्ही जे बघतो आमच्या ओपीडी आणि रुटीन प्रॅक्टिसमध्ये हे दोन आजार आहेत एक आहे सिकल सेल अनिमिया आणि दुसरं आहे थॅलेसिमिया हे, हे अनुवंशिक आजार आहेत म्हणून लहानपणातच ह्याचं जे मॅनिफेस्टेशन असतं ते ओळखायला येतं ह्याच्यात काय होतं की आ, डिफेक्टिव रक्त बॉडीमध्ये तयार होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात अजून एक आजार आहे जो नॉर्मली लहान मुलात आम्हाला आम्ही बघतो आणि तो आहे हिमोफिलिया कारण हिमोफिलिया म्हणजे रक्त खूप पातळ झालेलं असतं कारण प्लाझ्मा जे एक ब्लडचं घटक आहे त्याच्यात क्लॉटिंग फॅक्टर्स व्यवस्थित बनत नाही शरीरात आणि जसं मी म्हटलं काही काही ब्लड कॅन्सर्स पण लहान मुलात जास्त प्रमाणात आता आम्हाला दिसतं दिसायला आणि मॅम जसं तुम्ही मगाशी सांगितलं की रक्तविकारांचं सा निदान करायसाठी लक्षणानुसार डॉक्टर्स टेस्ट सांगतात ब्लड टेस्ट आहे किंवा ज्या नवीन ॲडव्हान्स्ड टेस्ट आहेत त्या सगळ्या तर लहान मुलांच्या बाबतीत जसं रक्तविकारांचं निदान करायचं असेल तर ते कशाप्रकारे केलं जातं हो तर ब्लड टेस्ट आम्ही अगोदर करतो म्हणजे ब बघून की पेशंटला काय काय लक्षणं आहेत पेशंटला एक्झामिनेशन केल्यावर आम्हाला काय काय वाटतंय जसं काही काही इंडिकेटर्स असतात ज्याने आम्हाला एक आयडिया येऊन जाते की प्रॉबब्ली ह्या पेशंटला ब्लड कॅन्सर आहे तर असं जर वाटलं आता सिकल तुम्ही जर म्हणाल की आमच्याकडे आता स्पेशल टेस्ट आहेत ज्याच्यात आम्ही एक्झॅक्टली सिकल आहे की नाही फक्त तेच नव्हे पण सिकलचं प्रमाण किती आहे पुढे जाऊन ह्या बच्चूला काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हेही आम्ही प्रेडिक्ट करू शकतो आणि कॅन्सरचं जर निदान करायचं असलं आता लहान मुलात म्हणजे ब्लड कॅन्सर म्हटलं तर कोणी घाबरून जाणार म्हणजे कॅन्सर्समध्ये सगळ्यात खराब ब्लड कॅन्सर म्हणतात की ब्लड कॅन्सर्सच आहेत आणि मुलांमध्ये जर हा आजार झाला तर आई वडील खूप घाबरतात जसं काल एक बच्चू होता बघून आम्हाला वाटलं उपडीच आला होता बच्चू अडीच तीन वर्षाचा बच्चू होता ब्लड टेस्ट करून आम्हाला वाटलं की या बच्चूला ब्लड कॅन्सर असावा तर आम्ही आईवडिलांना आई सांगितलं की बोन मारोचा टेस्ट करावा लागेल आम्हाला निदान करायचं आहे बट म्हणजे ते म्हणजे एवढे रडत होते मी तुम्हाला सांगू नाही शकत अर्धा एक तास आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना काउन्सिलिंग करायचं की रक्त कॅन्सर आहे आम्हाला बोनमारो टेस्ट करू द्या मी शेवटपर्यंत करायलाच नाही दिलं का असं झालं इट इज बिकॉज ऑफ मिसकन्सेप्शन्स म्हणजे एक uh, लोकांमध्ये एक uh, Uh, सर्वसाधारण एक धारणा निर्माण झाली आहे एक आयडिया निर्माण झाली आहे की बोन मॅरो म्हणजे तुम्ही बच्चूच्या हाडामधून एक मोठा पीस काढणार बोन मॅरो टेस्ट जर तुम्ही केलं तर हा बच्चू ह्याला दुखतच राहणार सतत किंवा हा बच्चू कधीच व्यवस्थित चालू नाही शकणार ह्या सगळ्या धारणा चुकीच्या आहेत बोन टेस्ट हे अत्यंत सोपं आहे अत्यंत इझी आहे कॉम्प्लिकेशन त्याच्यात काहीच होत नाही जर व्यवस्थित हातात हे केले तर आणि लहान मुलात तर आम्ही एनस्थिजिया देऊन हे करतो म्हणजे ते टेस्ट करताना त्या बच्चूला काही जाणवणार नाही की त्याचा काही प्रोसिजर होत आहे म्हणजे त्याची भीती न बाळगता ही आई वडिलांनी करू द्यायला ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची दर्शक हो कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर रिया बालीकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत रक्तविकार कारणे आणि उपचार या विषयावर मॅम विश्रांतीपूर्वी आपण लहान मुलांचे जे रक्तविकार आहेत त्याबद्दल बोलत होतो आणि तुम्ही सिकल सेल सिकल सेल याबद्दल एक उल्लेख केला तर हे सिकल सेल म्हणजे नेमकं काय का आणि कशामुळे होतो तो लहान मुलांमध्ये आ, सिकल सेल हा ह्या आजाराबद्दल बोलणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर आपण बघितलं तर विदर्भ महाराष्ट्र आणि विदर्भ हा सिकल सेल बेल्ट आहे म्हणजे आपल्याकडे सगळ्यात जास्त सिकल सेलचे पेशंट्स आहेत तर ह्याच्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे तर सिकल सेल आणि थॅलेसिमिया हे दोन्ही अनुवंशिक आजार आहेत जे डिफेक्टिव्ह म्हणजे हिमोग्लोबिन प्रोडक्शनमुळे होतात आता आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे दोन जीन्स असतात एक आपल्या आईकडनं आपल्याला भेटते आणि एक आपल्या वडिलांकडनं आपल्याला भेटते तर जेव्हा बाळाला एक डिफेक्टिव्ह जीन जेव्हा असते तेव्हा तो बाळ सिकल सेलचा वाहक किंवा आम्ही कॅरियर म्हणतो आता तुम्ही ऐकलं असेल की ए एस एस म्हणजे नेमकं काय का वाहक किंवा कॅरियर आणि जेव्हा त्या बाळाला दोन्ही डिफेक्टिव्ह जीन्स जातात म्हणजे आईकडनं आणि वडिलांकडनं दोन्ही सपोज वाहक आहेत तर आई पेशंटला दोन्ही डिफेक्टिव्ह जीन्स भेटणार आणि अशा कंडिशनमध्ये पेशंटला डबल एस किंवा सिकल सेलचा आजार होणार आणि सेम फॉर थॅलेसिमिया ऑल्सो तसंच असतं ते पण जेनेटिक अनुवंशिक तो रोग आहे आईवडिलांकडनं तो बाळाला जातो तर आ, सिकल आणि थॅलेसिमियामुळे मध्ये डिफेक्टिव रक्त प्रोडक्शन होऊन हिमोग्लोबिन नेहमी कमी असणं आणि त्याचे बाकीचे लक्षणं हे आपण पुढे डिस्कस करू शकतो बरं तर मॅम लक्षणांमध्ये काय असे बदल किंवा काय दिसतं शरीरामध्ये समजा सिकल सेल डायग्नोज झाला तर काय लक्षणं दिसून येतील त्या मुलामध्ये किंवा त्या मुलगा किंवा मुलगी जेही असेल लहान मुलं तर ह्याच्यात आपण दोन हे घेऊ सिकल सेलचं सांगते मी तुम्हाला आणि थालेसीमिया पण ऑलमोस्ट सिमिलरच आहे तर सिकल कारण इथे थोडं जास्त प्रमाणात आहे आपण सिकलवर थोडंसं डिटेल डिस्कशन करू तर एस म्हणजे वाहक या पेशंटला नॉर्मली काही लक्षणं नसतात यांचं हिमोग्लोबिन थोडं ऑन द लोअर साईड असेल जर आपण म्हटलं की बारा हिमोग्लोबिन नॉर्मल आहे तर यांचं हिमोग्लोबिन कधी नऊ असेल कधी अकरा असेल आणि काही काही पेशंटचं तर हिमोग्लोबिन पण नॉर्मल असतं आणि जेव्हाही या पेशंट्सला कुठलं जास्त प्रमाणात इन्फेक्शन झालं किंवा हे पेशंट सपोज हाय ऑल्टिट्यूड जसं फिरायला कुठे हाय ऑल्टिट्यूडवर गेले जसं कश्मीर म्हणा किंवा ट्रेकिंगवर वर गेले तर ह्या पेशंट्सला प्रॉब्लेम्स होऊ शकतात बट नॉर्मली होत नाही आणि दुसरी बाजूला आहे डबल एस डबल एस म्हणजे सिकल सेल डिझीज ह्यांच्यात मात्र खूप जास्त लक्षण आढळून येतात एक असतं हिमोग्लोबिन कमी ह्यांचं सतत हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ह्यांची वाढ व्यवस्थित होत नाही हाईट कमी असते मग हिमोग्लोबिन जे होतं ते डिफेक्टिव असतं आणि आपल्या आप बॉडीची एक टेंडन्सी असते की ॲब बॉडीमध्ये काही जर ॲबनॉर्मल झालं तर आपली बॉडी त्याला नष्ट करते आणि ब्लड जेव्हा नष्ट होतं त्याच्यामुळे कावीळ होते जॉन्डिस आणि ह्याच्यामुळे आपले आपला आप आप जो गॉल ब्लॅडर असतो म्हणजे पित्तखडा बॅग जी असते पिली खाली पित्ताशय जी असते बॅग तिथे स्टोन्स तयार होतात तर हे झाले दोन लक्षण तिसरं मी म्हटलं की या पेशंट्सची ग्रोथ खूप कमी होते अजून एक होतं या पेशंट्समध्ये थॅलेसिमियामध्ये म्हणा आणि सिकलसेलमध्ये हिमोग्लोबिन कॉन्स्टंटली कमी असल्यामुळे यांना वारंवार ब्लड द्यायची गरज पडते आणि जसं भरपूर आम्ही पेशंट्स बघतो की दर महिन्याला किंवा दर दोन आठवड्यात हे ब्लड घ्यायला येतात आमच्याकडे आणि ब्लड एवढं दिलं जातं की जेव्हा आम्ही ब्लड बाहेरून घेतो ना तेव्हा बॉडीचं आयरन भरपूर वाढतं आणि बॉडी जेव्हा आयरन बॉडीमध्ये आपल्या वाढतं तेव्हा हे आयरन वेगवेगळ्या अव्ययांमध्ये ऑर्गन्समध्ये जाऊन डिपॉझिट होतं जसं ब्रेनमध्ये होणार डिपॉझिट लिव्हरमध्ये होणार लिव्हरमध्ये एवढ्या जास्त प्रमाणात होतं की सिरोसिस नावाचा प्रॉब्लेम आपण ऐकलं असेल तर लिवर सिरोसिस पण याच्यामुळे होऊ शकतं हे आयरन जर पँक्रियाजमध्ये गेलं तर डायबिटीज हा नवीन आजार पेशंटला होतो आणि तेच थॅलेसिमिया थॅलेसिमियामध्ये पण हेच होतं अजून एक थॅलेसिमियामध्ये होतं की रक्त बॉडी तयार करायचा प्रयत्न करते बट ते रक्त व्यवस्थित तयार होत नाही आहे त्याच्यामुळे बॉडी डिफॉर्मिटीज होतात कारण रक्त हाडांमध्ये तयार होतं स्पेशली आपले चेहऱ्याचे जी हाडं असतात लॉंग बोन्स असतात म्हणजे हातापायाचे जे हाडं असतात बॅक बोन्स जे असतात वडटेब्राय ह्याच्यात मॅक्सिमम रक्त आपलं तयार होतं तर ह्याच्यात जेव्हा डिमांड जास्त वाढते तर हे हाडं कमजोर होतात चेहरा म्हणजे चेहऱ्याची हाडं त्यांचा आकार बदलतो आणि त्याच्यामुळे पेशंटची ओव्हरऑल लुक जी असते ती चेंज होते सिकलमध्ये अजून एक तुम्ही प्रॉब्लेम ऐकलं असेल क्रायसिस क्रायसिस म्हणजे नेमकं काय का की हे जे सिकल असतात ते ओ, म्हणजे असे कोयत्याच्या शेपाचे असतात विळा जे म्हणतो आपण जे, जे शेतात यूज करतो सिकल शेप आणि हे सेल्स नॉर्मल नसतात हे सेल्स आपले जे ब्लड वेसल्स असतात तिथे जाऊन ब्लॉकेजेस करतात आ, बंद करतात ब्लड सप्लाय आणि त्याच्यामुळे हाडांमध्ये जो पेन निर्माण होतो त्याला आपण क्रायसिस म्हणतो बरं आणि uh, हे म्हणजे मध्ये आमच्या पेशंट्स येतात म्हणजे एवढं त्यांना दुखणं असतं की ते बघवत नाही आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ना हे आपण प्रिव्हेंट करू शकतो आपण डिस्कस करू कसं प्रिव्हेंट करू शकतो तर तर हे सगळे झाले लक्षण सिकल झाले सेल आणि मॅम जसं सिकल सेलचे जी लक्षणं तुम्ही सांगितली ती समजा एखाद्या पेशंटमध्ये दिसत आहेत तर त्याचं कन्फर्म डायग्नोसिस किंवा कन्फर्म निदान करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या तपासण्या किंवा टेस्ट कराव्या लागतात हो तर सिकेल सेटसाठी से एक, एकदम <coughs> सोपं टेस्ट अवेलेबल आहे आम्ही याला इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो आणि अजून एक टेस्ट आहे एच पी एल सी हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी हे दोन टेस्ट आपल्याकडे इझिली अवेलेबल आहेत हे दोन टेस्ट स्वस्त आहेत आणि भरपूरसे गवर्मेंट हॉस्पिटल आहेत जिथे हे टेस्ट फ्रीली पण करतात तर जर कुठल्याही पेशंटला आपल्याला वाटलं की ह्या पेशंटला सिकल सेलचा आधार असू शकतो तर हे टेस्ट आपण गवर्मेंटमध्ये जा प्रायव्हेटमध्ये जा हे टेस्ट करून घ्या एक सोप्या टेस्टने निदान होऊ शकतो आणि निदान जसा झाला आपण या पेशंटला व्यवस्थित उपचार घेऊ शकतो ताबडतोब आपण सुरू करू शकतो बरं तर ही मॅम चर्चा जी आहे आपण अशी सुरू ठेवणार आहे त्यापूर्वी घेऊया विश्रांती दर्शक कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर आहेत आणि आपण बोलत आहोत कारणे आणि उपचार या विषयावर सिकल सेल आणि थॅलेसेमिया याबद्दल बोलत होतो तर त्याचं लक्षणं तुम्ही सांगितली आणि निदान कसं करायचं हे पण सांगितलं टेस्ट वगैरे पण तुम्ही उल्लेख केला तर याचं उपचार कशा प्रकारे केल्या जातं याच्याबद्दल काही सांगता येईल का हो तर उपचारासाठी आपल्याकडे टॅबलेट्स अवेलेबल आहेत जसं हायड्रॉक्सी युरिया नावाची एक टॅबलेट आहे जी खूप रुटीनली दोन्ही आजारात यूज केली जाते फोलिक ॲसिड नावाची टॅबलेट आहे आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे वॅक्सिनेशन जसं सेल ठॅलेसिमियामध्ये मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमी होते तर वॅक्सिनेशन्स करून आम्ही प्रतिकारशक्ती वाढवतो आणि आता नवीन नवीन काही औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत इन द पाईपलाईन पण अडव्हान्सेस जसे होत आहेत आपल्याकडे नवीन औषध येणार आहेत पट सिकल सेल आणि थॅलेसिमियासाठी सगळ्यात चांगला उपचार म्हणजे बोनमारो प्रत्यारोपण किंवा बोनमारो ट्रान्सप्लांट बरं आणि मॅम पुढे मला असं सांगायचं आहे दर्शकांना पण की गेल्या दहा वर्षांपासनं ना मॅडम नागपुरातील एक प्रख्यात ब्लड कॅन्सर म्हणजे रक्त कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे तर मॅम आपण त्याबद्दल बोलूया म्हणजे दर्शकांना त्याची माहिती आणि ब्लड कॅन्सर म्हटलं की घाबरतात सगळेजणं त्याचा एक बाऊ असतो की ब्लड कॅन्सर म्हणजे इथे एंड होणार म्हणजे शेवट मृत्यू म्हणजे आता जीवन संपणार असंच असतं तर आपण त्याबद्दल डिस्कशन करू चर्चा करूया तर मॅम ब्लड कॅन्सर म्हणजे काय असतं आणि कशामुळे होतो हा रोग असं आमच्या दर्शकांना सांगता येईल का आपल्या ब्लडचं जेव्हा कॅन्सर म्हणजे काय असतं कुठलंही घटक जेव्हा अनकंट्रोल्ड ग्रो करतं मल्टिप्लाय करतं त्याच्यामुळे कॅन्सरचा निर्माण होतो आणि तेच आहे ब्लड कॅन्सर म्हणजे ब्लडचे घटक मोस्ट कॉमनली डब्ल्यू uh, बी एस जेव्हा खूप जास्त अनकंट्रोल्ड पद्धतीने जेव्हा वाढतात तर त्याच्यामुळे तयार होतो ब्लड कॅन्सर आता ब्लड कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसं एक असतं अक्यूट अक्यूट, अक्यूट म्हणजे काय की जे एकदम काही दिवसात किंवा काही आठवड्यात ज्याचे लक्षणं आपल्याला समजतात की आहे त्याला आम्ही अक्यूट म्हणतो आणि दुसरं असतं क्रॉनिक क्रॉनिक म्हणजे असा कॅन्सर असतो जे हळूहळू हळूहळू जे ग्रो करतात तर अक्यूट आणि क्रॉनिक हे दोन प्रकारचे मेन कॅन्सर्स आहेत आणि त्याच्यातही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स असतात जसं जो कॅन्सर मेन ब्लडमध्येच आपल्याला दिसतो आणि बोन मारो त्याला आम्ही ल्युकेमिया म्हणतो ग्रंथीचा कॅन्सर म्हणजे लिम्फोमा हाडांचा कॅन्सर म्हणजे मल्टिपल मायलोमा हाडांमध्ये एक प्लाझ्मा सेल्स नावाचं एक स्पेशल सेल असतं जेव्हा हे अनिन अनिरंतरित्त वाढतं अनकंट्रोल ते वाढतं तेव्हा आम्ही त्याला मल्टिपल मायलोमा म्हणतो आणि अ... अजून भरपूर कॅन्सर्स आहे मायलोप्रोलिफरेटिव्ह निओप्लॅझम्स म्हणून कॅन्सर्स आहेत बट uh, फॉर जे मोस्ट कॉमन आहेत हे हे तीन आहेत एक आहे ल्युकेमिया एक आहे लिम्फोमा आणि एक आहे मायलोमा बरं मॅम आपण हे जे प्रकार सांगितले ॲक्यूट क्रॉनिक तर हे सगळे प्रकारा अनुसार याची लक्षणं वेगवेगळी असतात का किंवा काय एक कॉमन लक्षणं असतात ब्लड कॅन्सरच्या पेशंटमध्ये हो हा एकदम अत्यंत एक, एक गरजेचा वि तुम्ही प्रश्न विचारला कारण याचं कारण असं आहे की जर या कॅन्सर्सचं आम्ही निदान लवकर करू शकलो म्हणजे स्टेजीस स्टेज वन स्टेज टूमध्ये जर आम्ही कॅन्सरचं निदान केला तर काही काही कॅन्सर्स असे आहेत ज्यांच्यात सक्सेस रेट नाईंटी टू हंड्रेड पर्सेंट आहेत जसं मॅडमने म्हटलं की ब्लड कॅन्सर म्हटलं की खूप सा समोरचा पेशंट खूप घाबरतो जसं मी ते उदाहरण दिलं माझ्याकडे एक बच्चू आला होता काल बोनमारो म्हटलं कॅन्सर म्हटलं की ते खूप घाबरले तर तसं नसतं आता एवढे सारे ॲडव्हान्सेस झाले आहेत की हे कॅन्सर आपण ठीक करू शकतो तर बघू आता सिम्पटम्स काय काय आहेत ल्युकिमिया ल्युकिमियाचे लक्षण काय काय असणार पेशंटला खूप जास्त प्रमाणात ताप येणार हिमोग्लोबिन त्यांचं कमी होणार किंवा प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे ब्लीडिंग होतं म्हणजे ब्रश करताना असं वाटतं की कुठून ब्लड लॉस होतो आहे का नाकामधनं ब्लड लॉस होणं बाथरूममध्ये ब्लड जाणं लॅटरिनमध्ये ब्लड जाणं महिलांमध्ये पिरियड्समध्ये खूप जास्त ब्लीडिंग होणं हा पण ब्लड कॅन्सरचा एक लक्षण असू शकतो लिम्फोमॅम म्हणजे ग्रंथीचा कॅन्सर याच्यात काय होतं लसिका ग्रंथी आपल्या इथे गळ्यात असतात खाकीत असतात आणि जांघेत असतात तर इथे तुम्हाला वाटलं की कुठलंही एक स्वेलिंग होतं आहे आपल्याला आणि स्पेशली ते स्वेलिंग जर दुखत नाही आहे तर ही कॅन्सरची गाठ असू शकते तर लसिका ग्रंथीमध्ये सुजन होणं हे एक लिम्फोमाचं पहिलं लक्षण असतं आणि अनियंत्रित ताप अनकंट्रोल्ड फीवर खूप जास्त प्रमाणात म्हणजे गोळी खाल्ल्यानंतरही तो ताप कमी होत नाही आहे किंवा पुन्हा येत आहे आणि हा ताप असाच राहतो आहे दहा पंधरा वीस दिवस तर अनफॉर्च्युनेटली आम्ही बघतो की ह्या पेशंटचं भरपूरदा टी बी म्हणून ट्रीटमेंट होतं लिम्फोमा तर हे भरपूरसे केसेस टी बी नसून कॅन्सरचे केसेस असू शकतात हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि अजून एक म्हणजे नाईट स्वेट्स म्हणजे रात्री पेशंटला एवढा घाम येतो की म्हणजे पेशंटचे कपडे एकदम ओले होऊन जातात ह्याला आम्ही टिपिकल एक टर्म आहे त्याला आम्ही म्हणतो ड्रेंचिंग नाईट स्वेट्स हा लिम्फोमाचं अजून एक कॉमन हे लक्षण आहे अजून एक आहे वेट लॉस खूप जास्त प्रमाणात म्हणजे पेशंटचं दहा पर्सेंटपेक्षा जर वजन कमी झालं आहे मागच्या पाच सहा महिन्यात तर हा लिम्फोमाचं एक लक्षण असू शकतं आणि तिसरा आपण जो कॉमन प्रॉब्लेम डिस्कस केला मायलोमा मायलोमाचे लक्षणं असतात मेन तीन आणि ते असतं हिमोग्लोबिन कमी होणं किडनीमध्ये इंजरी म्हणजे क्रियाटेनिन वाढणं आणि अनप्रोवोक्ड फ्रॅक्चर्स म्हणजे काही पेशंट पडला नाही काही नाही बट सडनली कुठे एक फ्रॅक्चर झाला तर हे तीन मायलोमाचे लक्षणं आहेत बरं आणि मॅम समजा एखादा रुग्ण समजा यातलं काही लक्षणं आहे एक दोनच आहेत किंवा काही जास्त लक्षणं आहे अशी लक्षणं घेऊन तुमच्याकडे आला तर रक्त कर्करोग किंवा ब्लड कॅन्सरचं निदान हे कशाप्रकारे केलं जातं हो तर याच्यासाठी आपल्याकडे ब्लड टेस्ट अवेलेबल आहेत लसिका ग्रंथीमध्ये जर सुजन नसली आणि आम्हाला वाटलं की लिम्फोमा हा आजार होऊ शकतो तर आम्ही तो लिम्फनोड काढतो त्याची बायोप्सी करतो आणि आता आपल्याकडे इम्युनोहिस्ट्रो केमिस्ट्री नावाचं एक स्पेशल टेस्ट अवेलेबल आहे हे टेस्ट करून आम्हाला एक्झॅक्टली समजतं की हा कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे ब्लड कॅन्सर ल्युकीमिया आणि मायलोमा ह्याचं निदान करायला पण आम्ही ब्लड टेस्ट वापरतो करतो आणि बोन मारो हे टेस्ट रुटीनली आम्ही करतोच आणि हे मला मॅडम सांगताना खूप एक आ, अभिमान वाढतो ॲज अ हिमॅटॉलॉजिस्ट की आता एवढे अडव्हान्सेस झाले आहेत मागच्या पाच सहा वर्षात की आम्ही जनेटिक लेवलवर निदान करू शकतो म्हणजे काही वर्षा अगोदर आम्ही फक्त म्हणायचो की ह्या पेशंटला लिम्फोमा आहे ही स्टेज आहे आता नॉट जस्ट स्टेज आम्ही प्रिडिक्ट करू शकतो की हा पेशंट विथ ट्रीटमेंट विदाऊट ट्रीटमेंट किती वर्षांसाठी आणि कुठलं ट्रीटमेंट दिलं तर सर्वायवल कसं राहणार आहे आणि जेनेटिक जे नेक्स्ट जिनोम सिक्वेन्सिंग एन जी एस नावाचे जे टेस्ट आहेत त्याच्यात आम्ही एक्झॅक्टली पिनपॉईंट करू शकतो कि बर, सर, की या पेशंटमधले कुठलं औषध चांगलं काम करणार याला आम्ही टार्गेटेड थेरपी म्हणतो बरं तर मॅम जसं निदान झालं की एखाद्या व्यक्तीला ब्लड कॅन्सर आहे किंवा रक्त कर्करोगाचा हा हा प्रकार आहे तर त्याचा उपचार शक्य आहे का किंवा कशाप्रकारे त्याचा उपचार केला जातो याबद्दल काही सांगता येईल एकदम रक्ताचे जे कर्करोग असतात ते आपण ट्रीट करू शकतो उपचार एकदम शक्य आहे आणि एवढ्यात उपचार आपण जे करतो त्याचे सक्सेस रेट्स पण भरपूर वाढले आहेत जसं स्टेज वन लिम्फोमा आणि लहान मुलांमध्ये स्टेज वन स्टेज टू एएलएल याच्यात सर्वायवल रेट्स एटी नाईंटी पर्सेंट आहेत काही काही ब्लड कॅन्सर्स मी म्हटलं की हंड्रेड पर्सेंट पण सक्सेस रेट्स आहेत तर उपचार नक्की आहे आणि उपचार म्हणजे काय म्हणजे आपण कुठले मोडॅलिटीज ट्रीटमेंटमध्ये वापरतो किमोथेरपी तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल किमोथेरपी हा आम्ही वापरतो आणि जस्ट किमोथेरपी आपल्याकडे आता टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी हे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे बरेचसे ऍडव्हान्सेस झाले की आपण ब्लड कॅन्सरची चिकित्सा उपचार करू शकतो हो। ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मग पण आता कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची दर्शक हो कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर रिया बालिकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत रक्तविकार कारणे आणि उपचार या विषयावर मॅम आपण ब्लड कॅन्सर रक्त कर्करोग याचे निदान आणि उपचार याबद्दल बोलत होतो तुम्ही इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी याचा उल्लेख केला तर याबद्दल काही सविस्तर माहिती आम्हाला देता येईल का हो oh. Uh, काही वर्षांनगोदर ब्लड कॅन्सरचं ट्रीटमेंट फक्त किमोथेरपी होतं बट आता ते सिच्युएशन uh, चेंज झालं आहे म्हणजे एवढे सारे अडव्हान्सेस झाले आहेत मागच्या uh, पाच सहा वर्षात किंवा दहा वर्षात की, की आम्ही uh, आता मी एक उदाहरण देते प्रत्येक जे सेल असतं आपल्या शरीरात त्याच्यावर एक मार्कर असतो म्हणजे जसं आपण म्हणजे आपण एक्झाम्पल एक घ्या एक कपडा कुठलाही घेतला त्याच्यावर एक लेबल असेल की ह्या कंपनीचा हा कपडा आहे तसं प्रत्येक आपले जे कोशिका असतात सेल असतात त्यांच्यावर एक मार्कर असतो त्याला आम्ही सी डी मार्कर म्हणतो ब्लड सेल्समध्ये तर हे जे मार्कर्स आहेत ते आता आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि त्या मार्करला जर आपण डायरेक्टेड काही ट्रीटमेंट दिलं तर सिलेक्टिवली म्हणजे किमोथेरपीचा साईड इफेक्ट काय होता आतापर्यंत की किमोथेरपीमुळे ते कॅन्सरचे सेल्स पण नष्ट व्हायचे पण त्याच्यासोबत नॉर्मल सेल्स पण नष्ट व्हायचे तर आता इम्युनोथेरपीमध्ये काय होतं की जे कॅन्सर सेल्स आहेत कारण ती इम्युनोथेरपी डायरेक्ट त्या मार्करला आयडेंटिफाय करते आणि त्याच्यामुळे जे कॅन्सर सेल्स आहेत फक्त तेच सेल्स अटॅक होतात आणि बाकीचे नॉर्मल सेल्स ला आपण हात नाही लावत आहेत तर याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते खूप कमी झाले आहेत सेम फॉर टार्गेटेड थेरपी तर टार्गेटेड थेरपी म्हणजे काय आपण एक म्युटेशन मी एक उदाहरण देते क्रॉनिक मायलॉईड लुकिमिया सी एम एल नावाचा एक कॅन्सर आहे ज्याच्यात म्हणजे वीस वर्षा अगोदर एक नवीन मॉलिक्यूल आला कारण एक आयडेंटिफाय झालं की एक पर्टिक्युलर म्युटेशन आहे एक पर्टिक्युलर जेनेटिक चेंज आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे तर जसं तो आयडेंटिफाय झाला की ह्या म्युटेशनमुळे हे प्रॉब्लेम होत आहे त्याच्यावर ड्रग डेव्हलप झालं आणि जे ज्यांनी ते ड्रग डेव्हलप केलं त्यांना ॲक्च्युली नोबेल प्राईज पण दिलं गेलं कारण हिमॅटॉलॉजी ह्या फील्डमध्ये सगळ्यात ब्लड कॅन्सर्सच्या फील्डमध्ये सगळ्यात पहिली टार्गेटेड थेरपी ही होती आणि आम्ही आता पेशंटला सांगतो ना की सी एम एल होणे म्हणजे डायबिटीज बी पी होण्यासारखंच आहे तुम्ही फक्त ती एक गोळी रोज घ्या म्हणजे तुम्ही विचार भी करा ब्लड कॅन्सर आणि फक्त एक झोपताना तुम्ही रात्री गोळी घ्या आणि तुम्ही पूर्णपणे स्वस्त राहणार चांगले राहणार म्हणजे एवढे आता चेंजेस झाले आहेत तर टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी ह्या आणि अजून जे जे ॲडव्हान्सेस होत आहेत ह्याच्यामुळे ब्लड कॅन्सर ट्रीटमेंटचं पूर्ण सिनारीओ चेंज झाला आहे बरोबर आणि पेशंट सक्सेस रेट खूप जास्त वाढली आहे म्हणजे दर्शकांनी घाबरून न जाता yes. किमोथेरपीचं जसा हो। एक बाऊ असतो हो। याचे खूप सारे साईड इफेक्ट आहे सा किमोथेरपी केल्यामुळे बेडपणा येतो किंवा केस जातात वगैरे आणखी बरेचसे समज आहे तर ते समज किंवा ती भीती बाजूला ठेवून जे ॲडव्हान्स आहे थे इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीवर एक विश्वास ठेवून पेशंटनी लवकर डॉक्टरांकडे जाऊन याची चिकित्सा करायला हवी हो बर आणि मॅम बरेचसे आजार असे असतात की ज्याला आपण म्हणतो की ते अनुवंशिक आहे म्हणजे घरात कोणा एकाला झालं तर ते पुढच्या पिढीला कॅरी फॉरवर्ड होणार म्हणजे पुढे जाणार तर ब्लड कॅन्सर रक्त कर्करोग हा पण अनुवंशिक आहे का म्हणजे तो एकाला झाला तर पुढे होणारच असं आहे का याचं काही काही ब्लड कॅन्सर अनुवंशिक असतात बरं बट मॅक्सिमम uh, अनुवंशिक नसतात जसं uh, म्युटेशनचं अक्वायर्ड पण होऊ शकतात म्हणजे लहान मुलात जे कॅन्सर्स होतात ते बरेचसे अनुवंशिक असता असतात म्हणजे गर्भात असताना ते म्युटेशन झालेले असतात आणि त्याच्यामुळे ते होतात बट बरेचसे असे कारण कॅन्सर्स आहेत ज्याच्यात जेनेटिक कंपोनंट नसतो तर हे कशामुळे होतात आता कॅन्सर्सचा प्रमाण एवढा वाढला आहे हे आपल्या लाईफस्टाईलमुळे होऊ शकतं हे प्रदूषणामुळे होऊ शकतं आपल्या जेवणात किंवा आपण जे खातो त्याच्यात जे ॲडिटिव्ज असतात कंटॅमिनेंट आपण जे फास्ट फूड खातो त्याच्यामुळे होऊ शकतं आपण जे अननेसेसरी कधी कधी औषधी खातो जे खायला नको त्याच्यामुळे होऊ शकतं तर एक्झॅक्ट भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामुळे क्युम्युलेटिवली हे कॅन्सर्स वाढत आहेत बरं आणि मॅम रक्तविकारांची चिकित्सा उपचार याचा उल्लेख जेव्हा आपण केला याबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा आपण एक बोन मॅरो ट्रान्सप्लांट याबद्दल सांगितलं होतं तर हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय आहे काय प्रक्रिया आहे आणि कशाप्रकारे याच्याद्वारे रक्तविकारांची चिकित्सा केल्या जाते हो तर बोनमॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे बोनमारो प्रत्यारोपण तर हे दोन प्रकारचं असतं बोनमॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे काय बोनमारो बद बदलणं चेंज करणं प्रत्यारोपण तर दोन प्रकारचं मॅरो ट्रान्सप्लांट हा प्रोसिजर असतो एक असतं ऑटोलॉगस आणि एक असतं ऑट ॲलोजेनिक ऑटोलगस म्हणजे स्वतःचे स्टेम सेल्स स्वतःला देणं आणि ॲलोजेनिक म्हणजे आपण एक डोनर शोधतो सिस्टममध्ये आणि त्यांचे स्टेम सेल्स काढून आपण पेशंटला देतो आता हे कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये होतं जसं ऑटोलगस हे मायलोमा आणि लिम्फोमा ह्या दोन मेन कंडिशन्समध्ये आम्ही करतो आणि ॲलोजेनिक नॉर्मली आम्ही जे अनुवंशिक आजार जे असतात इनहेरिटेड एरर्स ऑफ मेटाबॉलिझम ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यात करतो बाकीच्या सगळ्या ब्लड कॅन्सर्स मायलोमा लिम्फोमा सोडून बाकी so कॅन्सर्समध्ये करतो आणि सिकल सिकलथॅलेसिमियामध्ये पण ॲलोजेनिक बोनमारो ट्रान्सप्लांट होतं आता बोनमारो ट्रान्सप्लांट म्हणजे एक्झॅक्टली काय इनिशियली बॉडीला म्हणजे जे पेशंट आहेत त्यांना आम्ही हायडोज किमोथेरपी देतो ज्याच्यामुळे बोनमारोमध्ये जे सेल्स आहेत इन्क्लुडिंग जे दूषित सेल्स आहेत डिझीज सेल्स आहेत ज्याच्यात कॅन्सर सेल्स पण इन्क्लुडेड असतात त्यांना आम्ही पूर्णपणे नष्ट करतो आणि मग आपल्याला बोन मॅरो रेस्क्यू करायला काहीतरी लागतं आणि ते रेस्क्यू म्हणजे काय स्टेम सेल्स स्टेम सेल्स आपल्या बॉडीत असे सेल्स आहेत ज्याच्यामुळे कुठल्याही सेलचं निदान होऊ शकतं तर ब्लड फॉर्मिंग जे स्टेम सेल्स आहेत ते आपण पेशंटला बाहेरून देतो ऑटोलगसमध्ये दे, पेशंटच्या बॉडीमधूनच काढलेले स्टेम सेल्स असतात जे आम्ही प्रिझर्व्ह करून ठेवतो Uh, किमोथेरपी देण्याच्या अगोदर आणि ॲलोजेनिकमध्ये आम्ही बाहेरून स्टेम डोनर कडून डोनर जे डोनर आहेत त्यांच्याकडनं स्टेम सेल्स घेतो था। आणि ते आम्ही पेशंटला देतो ज्याने की जो बोन मॅरो आहे तो पूर्णपणे रिकॉन्स्टिट्यूट होतो आणि नवीन सेल्स तयारी होणं सुरुवात होतो बरं अशा प्रकारे बोन मॅरो ट्रान्सप्लांटने आपण एक चिकित्सा करू शकतो उपचार करू शकतो आणि मॅम समाजात जे सगळ्यात मोठा वर्ग आहे ज्याच्यामुळे आपण म्हणू की प्रत्येक घराचा एक मूलभूत पाया असते ती स्त्री घरातली स्त्री आणि असं बघण्यात येतं की बरेचसे रक्तविकार आहेत किंवा काही रक्तविकार आहे की ते जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये बघितल्या जातात तर हे असं का बरं आहे की का बरं त्या स्त्री वर्गावरच त्या रक्तविकारांचा मारा जास्त आहे किंवा त्यांना जास्त प्रमाणात होतं हे बघा काही विकार असे आहेत ज्या स्त्रियांमध्ये जास्त होतात जसं जा हिमोग्लोबिन कमी होणं प्लेटलेटचा प्रॉब्लेम बट कॅन्सर्स वगैरे जर तुम्ही बघाल तर ते पुरुषात जास्त होतं बरं बट स्त्री स्त्रियांमध्ये याचा भार जास्त कशाला ते घेतात कारण ते आपल्या हेल्थला निग्लेक्ट करतात दुर्लक्ष देतात स्वतःकडे तर जेव्हा ते आपल्याकडे येतात तो कॅन्सर एवढा वाढलेला असतो म्हणजे स्टेज थ्री स्टेज फोर कारण ते सिम्टम्स जे असतात म्हणजे कमजोरी म्हणा ते ब्लिडिंग जे होतात तो ताप जो येतो ती जी महिला असते ती सगळं सहन करून घेते ते घरी बसते ती म्हणते की मला काहीच नाही आहे बट तेच जर पुरुषांमध्ये असतं ते, ते लवकर समोर येतात महिला लवकर समोर येत नाही त्याच्यामुळे डि आजार जे आहेत कॅन्सर सपोज आपण उदाहरण घेऊ ते सेमच होतात किंवा मधी मग मे बी पुरुषांमध्ये थोडे जास्त होतात बट अडव्हान्स स्टेज लेट स्टेज जे डिझिजेस असतात ते महिलांमध्ये जास्त होतात बरं आणि त्याच्यामुळे डिझीज जे सर्वायवल रेट्स आहेत आउटकम जे आहेत ते महिलांमध्ये थोडे कमी आपल्याला दिसतात बरं आणि मॅम जसं एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळे फेजेस येतात जसं मासिक पाळी आहे गर्भधारणा आहे मेनोपॉज रजोनिवृत्ती ज्याला आपण म्हणतो तर या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रीच्या शरीरात जे हार्मोनल चेंजेस होतात यामुळे तिच्या रक्तात रक्त घटकांमध्ये किंवा रक्तात काही बदल होतात का आणि यामुळे पण तिला काही रक्तविकार होण्याचे चान्सेस असतात का जसं कॅन्सर आपण जेव्हा बघू मेनोपॉज झाल्यानंतर मॅक्सिमम जसं एएमएल ब्लड कॅन्सर मायलोमा म्हणा इवन लिम्फोमा म्हणा तर पोस्ट मेनोपॉज म्हणजे तो जो वयग्रुप आहे त्याच्यात हे कॅन्सर थोडे जास्त दिसतात बट त्याचं आणि हॉर्मोनचा सच काही रिलेशन नाही आहे प्रेग्नन्सी जेव्हा तुम्ही म्हणाल बघाल तेव्हा हिमोग्लोबिन कमी होणं अनिमिया आणि सिकल सिकलथॅलेसिमिया आपण जे बघितलं ह्याचे कॉम्प्लिकेशन्स थोडे जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात बरं ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम त्यापूर्वी घेऊया विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका भेटूया विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर रिया बालीकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत रक्तविकार कारणे आणि उपचार या विषयावर मॅम बद्दल आपण बोलत होतो तर स्त्री वर्गामध्ये रक्तविकारांसंबंधी एक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आपण काय सांगाल काय करू शकतो आपण सर्वात प्रथम स्वतःच्या स्वास्थ्याकडे हेल्थकडे लक्ष द्या आणि आपली बॉडीनं आपल्या आपलं शरीर आपल्याला नेहमी सांगत असतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे जसं तुम्हाला थकवा वाटतो आहे तुम्हाला ताप येतो आहे तुम्हाला ब्लिडिंग खूप जास्त होत आहे किंवा बॉडीवर असे स्पॉट्स येत आहेत किंवा कुठे असं सुजन आहे जी असायला नको तर लगेच त्या स्पेशालिस्ट जे त्यांच्या आहेत डॉक्टरांना दाखवा तुमच्या असं ते प्रॉब्लेम घेऊन बसू नका कारण मग प्रॉब्लेम तो एवढा वाढेल की नंतर मग निदान करूनही कधी कधी आपण त्याचं जर उदाहरण घेतलं तर स्टेज वन आणि पहिल्या स्टेज आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तेव्हा खूप चांगले चान्सेस असतात की पेशंट पूर्णपणे ठीक होऊ शकतात हिमोग्लोबिन पण कधी कधी पेशंट्स आणि बाया स्पेशली म्हणजे त्या म्हणतात आम्हाला की माझं हिमोग्लोबिन तर नेहमी सहाच असतं ना तर मी कशाला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे बट त्यांना हे समजत नाही की सहा नॉर्मल नाही आहे ना तुमच्यासाठी नॉर्मल तर बारा आहे आणि त्या सहा हिमोग्लोबिनमुळे हार्टवर परिणाम होतात ब्रेनवर होतात स्किनवर होतात आणि म्हणजे प्रीमच्युअर एजिंग होतं आणि काम करण्याची आपली कपॅसिटी कमी होते चिडचिड होते तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या की लवकर जा डॉक्टरांकडे आहे ना प्रॉब्लेम आपल्याला आपल्याला जाणवतं ना की आपल्याला वेगळं फील होत आहे आपल्या बॉडीमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत तर हे लवकर जर आपण गेलो ना टाइमली डायग्नोसिस तर उपचार पण आम्ही व्यवस्थित करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेल्थ चेकअप्स हेल्थ चेकअप्स आम्ही प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर्स आपल्याला सांगतात की हेल्थ चेकअप्स करा तर पुरुषांनी पण करायला पाहिजे आणि बायांनी करायला पाहिजे आणि एक पर्टिक्युलर वयानंतर म्हणजे तीस वर्षानंतर किंवा चाळीस वर्षानंतर म्हणा आता वर्षा तर आम्ही तिचंच म्हणतो वर्षातनं एकदा आपल्याला हेल्थ चेकअप करायलाच पाहिजे याच्यात आपल्याला समजेल की आपल्या बॉडीमध्ये हे जे रक्ताचे घटक आहेत त्याचं प्रमाण किती आहे कॅन्सरचं कुठलं एक लक्षण आहे का कुठे म्हणजे मॅमोग्रफी सपोज आपण केली म्हणजे हा रक्तविकार रिलेटेड नाही आहे बट महिलांमध्ये जसं आम्ही बघतो की सर्वायकल कॅन्सर ब्ल ब्रेस्ट कॅन्सर हे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात असतात तर सोपं एक स्क्रीनिंगचा टेस्ट करून जसं मॅमोग्रफी म्हणा किंवा पॅप्सपिअर म्हणा हे करून अर्ली स्टेजमध्ये आम्ही त्याचं निदान करू शकतो आणि आपण त्याचा उपचार तेवढंच लवकर आणि चांगला करू शकतो आणि आपण एक रुटीन हेल्थ चेकअप असा उल्लेख केला मॅम आता तर बरेच लोकांमध्ये ना अशी सवय असते की स्वतःहून ब्लड टेस्ट करून घ्यायचं आणि मग डॉक्टरांकडे जाऊन म्हणायचं की मी हे ब्लड टेस्ट केले रिपोर्ट्स आहेत आणि आता मला ट्रीटमेंट द्या तर हे खरंच योग्य आहे का आ, हे बघा हेल्थ चेकअप करणं हे चांगलंच आहे आणि रिपोर्ट्स म्हणजे तुम्हाला जर आहे रिपोर्ट्समध्ये की काही ॲब नॉर्मल आहे तर तुम्ही डॉक्टरांना अवश्य कन्सल्ट करा बट काही काही पेशंट असे असतात जे रिपोर्ट्स बघून पॅनिक करतात म्हणजे आता मी जेव्हा म्हणते की डब्ल्यू बी सी काउंट चार हजार ते अकरा हजार हे नॉर्मल आहे आता आम्ही पेशंट्स ओपीडीमध्ये रुटीनली बघतात जे स्वतःहून टेस्ट जसं तुम्ही म्हटलं करून येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात अकरा हजार आहे ना माझा डब्ल्यू बी सी काउंट बारा हजार आहे ते इंटरनेटवर टाकतात की बारा हजार डब्ल्यू बी सी काउंट वाढल्यामुळे काय होऊ शकतं तर इन्फेक्श इंटरनेट तुम्हाला देणार की हे ब्लड कॅन्सर असू हो शकतं तर बारा हजार काउंट्सवर ब्लड कॅन्सर होणं थोडं म्हणजे इट इज व्हेरी अनयुजुअल बट पेशंट पॅनिक करतात आणि मग तुम्ही त्यांना कितीही समजून सांगा ते ऐकायला तयार नसतात मग शेवटी तुम्हाला ब्लड टेस्ट ते करावेच लागतात रूल आऊट करायला त्या पेशंटच्या संतुष्टीसाठी की नाही आहे तर स्वतःहून टेस्ट करा बट त्याचं इंटरप्रिटेशन स्वतःहून नका करू आणि अस्पेशली इंटरनेट आता इझिली ऍक्सेसिबल झालं आहे ती खूप चांगली गोष्ट आहे की इझिली ॲक्सेबल झालं आहे बट हेल्थ रिलेटेड जेव्हा आपण सर्च करतो की हे हे आहे का हे, हे आहे का त्याच्यात कधी कधी आपल्याला चुकीचं इन्फॉर्मेशन मिळू शकतं तर ते आपण कॉशियसली इंटरप्रेट करायला पाहिजे बरं आणि मॅम आजची आपली जी लाईफस्टाईल आहे दिनचर्या आहे खानपान किंवा आपण जो आहार घेत असतो रोज याचा काय परिणाम होतो आपल्या रक्त रक्तावर किंवा रक्तविकार याच्यावर काही परिणाम होतो का याचा होतो ना आता म्हणजे काही वर्षा अगोदर मुलं कुपोषित होती मालनरिष्ट होते आणि जेवण व्यवस्थित नसल्यामुळे आजार होत होते जसं आयरन म्हणा बी ट्वेल्व म्हणा हे खूप कमी प्रमाणात भेटायचं कारण जेवण व्यवस्थित लोकांना भेटायचं नाही बट आता प्रॉब्लेम झाला आहे ओवरनरिशमेंटचा पेशंट्स जे यंगर जनरेशन जी जे आपली एस्पेशली आहे रोज ते बाहेर जातात बर्गर्स खातात फास्ट फूड खातात आणि ह्याच्यात जे असेन्शियल त्यांना जे एलिमेंट्स पाहिजे रक्त फॉर्मेशनसाठी इम्युनिटी वाढवायला ते त्यांना भेटत नाही आणि हार्टचे प्रॉब्लेम्सच नव्हे तर कॅन्सर पण जसं आपण खूप जास्त तेलाचं वगैरे जेवण खाल्लं तर त्याच्यामुळे कॅन ऑक्सिडेंट्स निर्माण होतात आपल्या बॉडीमध्ये आणि हे एक कारण होऊ शकतं की ह्या लोकांमध्ये अर्ली आता आपल्याला कॅन्सर्स आपण बघू शकतो बरं तर मॅम काय काळजी घ्यायला हवी आहारासंबंधी लोकांनी की जेणेकरून रक्तविकारांपासून त्यांना दूर राहता येईल किंवा अवॉइड करता येईल एक वेल बॅलन्स्ड डाएट ज्याच्यात सगळं प्रोटीन म्हणा आयरन म्हणा कार्बोहायड्रेट्स फॅट म्हणजे बॅलन्स व्यवस्थित अमाऊंटमध्ये शक्यतो जेवढं तुम्ही बाहेर कमी खाऊ शकतात बाहेर कमी खा बाहेरचं घरी जेवढं घेऊ शकतात तेवढं तुम्ही जेवण हेल्दी भाज्या इन्क्लूड करा डाएटमध्ये फळं इन्क्लूड करा दूध अंडी म्हणजे जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे पाणी भरपूर घ्या सोडाज वगैरे जेवढं तुम्ही कमी कर, करू शकता तेवढं करा हेल्दी फूड घ्यायला हवं तर मॅम आजचा जो विषय आहे त्या अनुषंगाने आमच्या दर्शकांना आज तुम्ही काय सल्ला देणार माझ्या स्पेशालिटीबद्दल दोन तीन गोष्टी मी सांगू इच्छिते एक हिमोग्लोबिन कमी होणं किंवा अनिमिया हे Uh, भरपूरदा आम्ही पेशंट्स बघतो की ते स्वतःहून ट्रीटमेंट घेतात आयरन घेतात ओवर द काउंटर जे टॅब्लेट्स असतात ते घेतात बट हे खूप जास्त प्रमाणात स्वतःहून करू नका कारण हिमोग्लोबिन कमी होणं हे खूपदा कॅन्सरचंही एक लक्षण असू शकतं तर त्याच्या विशेषज्ञ जे आहेत स्पेशालिस्ट त्यांना दाखवा दुसरं महिला जे आपल्या हेल्थला खूप निग्लेक्ट करतात ते करू नका तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लड कॅन्सर्स हे आता ट्रीटेबल आहेत आपल्याकडे खूप छान ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्याचे साईड इफेक्ट्स पण खूप कमी असतात बट गरजेचं हे असतं की वेळेवर तुम्ही आमच्याकडे पोचला पाहिजे तर लक्षणं लक्षात ठेवा की हे हे असल्यावर आपल्याला ब्लड कॅन्सर असण्याची एक संभावना आहे आणि अजून एक एक टेकहोम मेसेज म्हणजे की सिकल सेल थॅलेसिमिया हे अनुवंशिक जे रोग आहेत त्याला आपण खूप प्रमाणात कमी करू शकतो आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदीजी यांचं एक विजन आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला भारताला सिकल सेल मुक्त करायचं आहे आणि हे शक्य आहे आपण दोन कॅरियर्स जर आपण कॅरियर्स जर आयडेंटिफाय केले आणि दोन कॅरियर्सचं आपण जर लग्न प्रिव्हेंट करू शकलो तर आपण बऱ्यापैकी सिकल आणि थॅलेसेमिया हे रोग आपल्या देशामधनं ह्याचं इन्सिडन्स खूप प्रमाणात कमी करू कमी करू शकतो अगदी मोलाचा सल्ला आज आमच्या दर्शकांना इथे मिळाला आहे मॅम आपण वेळ काढून इथे आला आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी नागपूर दूरदर्शनतर्फे आपलं धन्यवाद मानते मॅम धन्यवाद